20 वर्षांपूर्वी सोनपेठ तालुक्याची निर्मिती होऊनही सोनपेठ तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. विकासाची पोकळी भरून निघण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरीही सोनपेठला येण्याजाण्यासाठी पाथरी सोनपेठ या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा 548B हा दर्जा मिळूनही हा महामार्ग ग्रामीण रस्त्यासारखा झालेला आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या या रस्त्याचं दातृत्व जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निभावलं नसल्याने या रस्त्याची अवस्था ग्रामीण रस्त्यासारखी झाली आहे. शिवाय गोदाकाठच्या रस्त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिपावसाने ग्रामीण भागातील लोकांना गावात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागल्याचा प्रकार नेहमीच घडून आलाय. यात काही जण वाहून गेले होते, मात्र प्रशासन आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने वाहून गेलेल्या ग्रामस्थांना वाचवण्यात यश आलं होतं. पर्यायाने दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे गोदावरी तालुक्यातून जात असल्याने सोनपेठ तालुक्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय. मात्र विकासात्मक वाटचालीत आणि उद्योग व्यवसायातही सोनपेठ तालुक्याची पिछेहाट झाली आहे. यात ग्रामीण भागातील व्यवसाय आणि उद्योग करण्याची मानसिकता असणाऱ्या युवकांना आणि सोनपेठ शहरातील व्यापाऱ्यांना अपुऱ्या जागेमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. यात रिक्त असणाऱ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याची गरज व्यक्त केली जात असून सोनपेठ तालुक्याच्या मागासलेपणाचा डाग मिटवण्यासाठी सोनपेठ शहरात ग्रामीण भागातील मुले शिकून येतात काय आणि त्यांना व्यवसाय व्यापार उद्योग करण्यासाठी जागा मिळत नाही काय. यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना व्यापार वाढीसाठी करावा लागत असून कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्त जागेवर युवकांना रोजगार मिळेल या भावनेतून व्यापारी संकुल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या स्थितीत सोनपेठ शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असून यावर अल्पदरात युवकांसह नव्या व्यावसायिकांना व्यापारी संकुलाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होतीये. सिद्धेश्वर गिरी, MCN न्यूज, सोनपेठ.